महाराजांनी कान्होजीचे मन पाहिले. त्यांची ती निष्ठा पाहून महाराजांची मुद्रा प्रसन्न होऊन पिवळ्या चाफ्यागत फुलली. महाराजांचे ते महाराजांचेच गेले, ते महाराजांचे नव्हतेच. महाराजांची खात्री होती की कान्होजी नाईक नक्की नक्की आपलेच. त्यांनी नायकांचे मन पाहिले म्हणून नाईक काय रागवले म्हणता का काय, छे नाव नाही. महाराजात आता 100 हत्तीचे बळ आले. मग महाराजांनी व नायकांनी आलेल्या खानाच्या मुसीबतीचा बारीक विचार केला. महाराज नायकांना म्हणाले, वरखड मावळाचे देशमुख व तुम्ही एक जागा बैसून त्यांच्या मुद्दा मानास आणणे. कारण जसे जेधे नायकांना फरमान आले होते तशीच इतर सर्व देशमुखांनाही फरमाने आलेली होती. प्रत्येक देशमुख अशा चिंतेत पडला होता की आता करावे तरी काय, महाराजासकट आता स्वराज्य बुडणार, खानाचा नांगर मग मावळावरून फिरल्याविना राहणार नाही. सगळे बिचारे गोंधळून गेले होते. महाराजांनी या देशमुखांशी बोलून त्यांच्या पाठीवरून हात फिरवायचे काम कान्होजींना सांगितले. पुढची पावले कशी टाकायची हे सारे ठरवून कान्होजी माघारी कारीस निघाले. तेव्हा महाराज म्हणाले, तुमचा कबिला कारीस आहे तो ढमढेऱ्याचे तळेगावास पाठवा, कारण सुरक्षितता बायका माणसे मावळात नकोत. एक अकस्मात एखाद वेळी दगाही व्हायचा. नायकांनी तेच करायचे ठरवले. कान्होजी नाईक कारीस आले. त्यांनी सर्व देशमुखांना बोलवू पाठवले. नायकांचे आवतण आल्यावर सगळे देशमुख आले. कान्होजीच्या सदरेवर अवघे एक जागा बसले. सर्व घाबरलेले देशमुख म्हणाले की आम्हाला बादशहाची कडक फरमाने आली आहेत, अफजल खानाशी रुजू व्हा म्हणून हुकूम केला आहे. त्यावर कान्होजी म्हणाले की आम्हालाही आले आहे. पण कान्होजीच्या दांडगट शब्दात दांडगट चेहऱ्यावर आणि दांडगट देहावर भयाचे भिहाल्याचे काहीच चिन्हे नव्हते. अफजल खानाचे बळ त्यांच्या खिजगणितीत ही नव्हते. देशमुख मंडळीचे काळजे मात्र कापायला काढलेल्या कोंबड्यांसारखे उडत होती. शिवाय खंडोजी खोपडा स्वराज्य सोडून खानाला सामील झाल्याचेही त्यांना ठावे होते. देशमुखाने कान्होजींनाच विचारले, नाईक तुमचा विचार काय आहे? त्यावर कान्होजी नाईक म्हणाले, अगदी धारेत म्हणाले, अगदी आवेशाने म्हणाले, आम्ही राजश्री स्वामीच्या पायाशी इमान धरून वतनास पाणी देखील सोडले. आम्ही व आपले लेक्स देखील महाराजांपुढे खस्त होऊ ऐसा आमचा दृढ विचार आहे. हे महाराष्ट्र राज्य आहे. अवघी यांनी हिम्मत धरून जमाव घेऊन महाराजा सन्निध राहून एकनिष्ठतेने सेवा करावी. तुमचा विचार काय आहे? तेव्हा अवघे देशमुख वीरश्रीने फुरफुरले. त्यांचे सारे भय उडाले. महाराष्ट्र राज्याच्या महादेवावरची त्यांची भक्ती उफाळून आली. अवघे देशमुख म्हणाले, नाही तुमचा विचार तोच आमचा विचार. झाले ठरले. आपल्या इमानाची अक्षत देशमुखांनी नायकांच्या पदरात टाकली. देशमुखांच्या माना महाराजांच्या हुकमाला कुर्बान आहेत हे कान्होजींनी ताडले. कान्होजी खुश झाले. मिशाला पीळ पडला. अस्सल मराठ्याच्या जातकुळीचे इमान सतीसारखे असते, शिंदळकीचे नसते. कोरल खिंडीपासून मोहर खिंडीपर्यंत आणि पवनेपासून कोयनेपर्यंत मावळच्या घरट्या खोपट्यातून महाराजांच्या निष्ठेचे साध पडसाद उमटले. कान्होजीचे कारभारी दादाजी पंत कल्याणच्या ठाण्याचे हवालदार होते. ते करीला आले. त्यांच्याबरोबर नायकांनी आपली व त्यांचीही बायका माणसे देऊन ढमढेऱ्यांच्या तळेगावास त्यांना रवाना केले. कारण सुरक्षिततेसाठी ही काळजी घेण्यास राजश्री स्वामींनीच सांगितले होते. राजश्री स्वामी म्हणजे शिवाजी महाराज. महाराज शिवापुरास होते. खान वाईत येऊन धडकला होता. कृष्णा नदीच्या काठावर त्यांची दाट छावणी पडली होती. हिरवे झेंडे वाईवर फडफडत होते. सर्व देशमुखांसह व त्यांच्या मावळी सैन्याच्या जमावासह महाराजांपाशी जायचा भेद कान्होजीने मुकरर केला. लगेच सर्वांनी आपापल्या मावळ्या समशेर बहादराच्या तुकड्या मावळ खोऱ्यातून बाहेर काढल्या. आता खानावर भवानीच्या अपमानाबद्दल सूड घेण्यासाठी सगळेजण धुमसत होते. बादशहाच्या पत्राशिवाय खुद्द खानानेही देशमुखांना पत्र पाठवलेली होती. हैबतराव शिळंबकरांना त्यांनी पत्र पाठवले. कान्होजी जेधेंच्या शिवजी जेधे नावाच्या एका मुलालाही खानाने पत्र पाठवले होते की तुमचा बाप व भाऊ बन शिवाजीची चाकरी करतात, म्हणून तुम्ही मनात काहीही संकोच धरू नका. अर्थात ही आलेली पत्रे आता देशमुख दफ्तराच्या बासनात विश्रांती घेत पडली होती ती कायमची.
महाराज जरी आपली राजकारणी सावधपणाने करीत होते, तरी प्रयत्नाबरोबरच श्री भवानीच्या चिंतन पूजनात ते तल्लीन होत होते. त्यांची नितांत खात्री होती की जगदंबा आपणास यश देईल. आणि एक दिवस अत्यंत विस्मयजनक प्रकार महाराजांच्या प्रत्ययास आला. महाराज झोपले, झोप लागली आणि त्यांना स्वप्न पडले. साक्षात तुळजा भवानी त्यांच्या स्वप्नात त्यांना दिसली. ते दिव्य स्वरूप दिसताच ते क्षणभर गोंधळून गेले. ते फक्त वारंवार नमस्कार करीत जगदंबेच्या चरणी लीन झाले. जगदंबा भवानीने त्यांना उठवून, चिंता करू नकोस, तुझला यश मिळेल, मी तुझी तलवार होऊन राहिली आहे, असे बोलून ती महान तेजस्वी मूर्ती महाराजांच्या भवानी तलवारीत शिरत शिरत अदृश्य झाली. ते कोटी सूर्यप्रभेसारखे दीप्तिमान तेज तलवारीत प्रवेशून विलीन झाले. जगदंबेपुढे महाराज नमस्कार करीत राहिले होते.